हाय मित्रांनो, आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा आपला व्हिडिओ आहे MPSC बद्दल, MPSC PSI अपडेट। MPSC चे 2 जून 2022 चे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालं आहे। आणि या प्रसिद्धीपत्रकात आयोगाने काय म्हटलं आहे ते आपण बघूया। दिनांक 2 जून 2022, प्रसिद्धीपत्रक, विषय महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021, पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबत, संदर्भ जाहिरात क्रमांक 249/2021, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 करिता पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक 2 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे। प्रस्तुत संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेत अर्थप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। प्रस्तुत पूर्वपरीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून पूर्वपरीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल। आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल। पुढे बघूया। मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 दिनांक 9 जुलै 2022 व पेपर क्रमांक 2 दिनांक 17 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल। प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात विविध माननीय न्यायालयात माननीय न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे। प्रस्तुत पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळवण्यात येईल। मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील। त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही। तसेच पूर्वपरीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरता स्वीकारार्ह ठरतील। तर या प्रकारे प्रसिद्धीपत्रक होतं, त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता।